ओके मला सांगा. ओके गॉट इट. चलो मला सांगा रे, आपण मग त्यामुळं सॅलियंट पोल रोटर काय केला, वापरायला सुरुवात केला, मग तो सेल्फ स्टार्टिंग आहे का? मग त्याला चालू करण्याच्या पद्धती बघितल्या. काय बघितल्या? चालू करण्याच्या. चालू करण्याच्या किती पद्धती रे? तीन पद्धती. किती? तीन पद्धती. कोणकोणत्या रे? डॅम्पर वाइंडिंग स्टार्टिंग, अजून पोनी मोटार आणि सिंक्रोनायझिंग पॉवर कोइफिशिएंट. ओके मला सांगा रे बाळांनो, जे डेम्पर वाइंडिंग बार्स आहेत ते ऑलरेडी असतात, ते कोणत्या तत्वावर चालतात? ते कुठं असतात? रोटरच्या पोलवर. रोटरच्या पोलवर त्यांना शॉर्ट सर्किट केलेलं असतं, ते इंडक्शन प्रिन्सिपलवर काम करतात. आणि जेव्हा 70 ते 80% जेव्हा ते स्पीड घेतात, तेव्हा रोटरच्या फील्ड वाइंडिंगला सप्लाय दिला जातो. आणि रोटर आणि स्टेटर फील्डमध्ये काय होतं? मॅग्नेटिक लॉकिंग होऊन तो काय होतो? फिरला जातो. पोनी मोटार काय आहेत? इंडक्शन मोटार आहेत. काय आहेत? पण त्यांच्यामध्ये काय विशेषता आहे? पोलची संख्या कशी असते? त्यामुळे त्यांची साईज कशी असते? त्यामुळे बाळांनो, पोनी मोटार ह्या इंडक्शन मोटार आहेत, फक्त त्यांची स्पीड कशी, पोल कमी असतात, साईज कमी असते, म्हणून स्पीड कशी असते. मग सिंक्रोनायझिंग पॉवर कोइफिशिएंट आपण तिसरी पद्धत बघितली. त्यांनी चालू करायचंय. काय करायचंय? चालू करायचंय. पण काय करायचं रे? पण जास्त लोडला, जेव्हा लोड आहे जनरेटरवर, काय आहे? लोड आहे, तेव्हा आपल्याला काय करायचंय? चालू करायचंय. काय करायचंय? चालू करायचंय. आणि जर चालू करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल रे? जनरेटर म्हणून आधी काम करावं लागेल, आणि नंतर काय काढावं लागेल? प्राइमवर काढून फेकायचा. आणि ती जे जनरेटर आहे ती काय म्हणून काम करेल? मोटार म्हणून काम करेल. त्यानंतर आपण बघितलं की आर्मेचर रिॲक्शन, नेक्स्ट कन्सेप्ट काय होती? आर्मेचर रिॲक्शन, बरोबर आहे का? आर्मेचर रिॲक्शन क्रॉस मॅग्नेटायझेशन होतं बघितलं, तेव्हा लोड कोणता असतो? रेजिस्टिव्ह. बघा, जनरेटर आठवायचा, डिमॅग्नेटायझेशन इंडक्टरला होतं. कशाला? इथं कशाला होणार? कॅपॅसिटरला. कशाला? गॉट इट का? कशाला? कॅपॅसिटरला. पॉवर फॅक्टर काय असणार? बघा इकडे लक्ष द्या, मॅग्नेटायझेशन कुणी इकडे तिकडे केलंय काय? लय आवाज येवायला, थोड त्याला असं कर. काय केलंय? ओके चला आवाज कमी करू. ओके येतोय. चलो ओके चला, माझा आता कमी झाला का? बरोबर झाला. सगळ्यांना येतोय? लास्ट बेंच येतोय? येतोय का? ऑडिबल. ओके चला, मग मला सांगा रे, आपल्याकडे किती? तीन मॅग्नेटिक इफेक्ट होतात. किती? तीन. आर्मेचर रायझेशन, क्रॉस मॅग्नेटायझेशन, डिमॅग्नेटायझेशन, मॅग्नेटायझेशन. मी आधीपासून सांगितलंय, मोटर ही जनरेटरच्या कशी आहे? उलटी. कशी आहे? हे मॅग्नेटिक इफेक्ट तेच होतात, फक्त लोड बदलतात. काय बदलतात? कळतंय का? काय बदलतात? लोड बदलतात. मग मला सांगा रे, जर डिमॅग्नेटायझेशन होत असं कॅप जनरेटरमध्ये, कुठं? इंडक्टर. ए जनरेटरमध्ये कुठं? मोटरमध्ये. कळतंय का? कम्पॅरिझवली कसं करायचं? कम्पॅरिटिव्हली काय लक्षात ठेवायचं? जनरेटर. काय? आपण पाठ करून घेतलाय सकाळी जनरेटर, त्यामुळे त्याची काही डिफिकल्टी आहे का? बरोबर आहे का? आता मॅग्नेटायझेशन, जनरेटर आठवायचा कुठं? कॅपॅसिटर. कुठं? मग इथं काय होणार? काय? गॉट इट का बॉय? हे बॉय गॉट इट का? मग मला सांगा रे बाळांनो, इकडं लक्ष द्या. आता ते सोल फ्लाईव्ह 5G नाही, इंडियात फसवा फसवी, इंडियात फसवा फसवी आहे. 5G खरं नाही. ओके लक्षात ठेवायचं. आता मॅच बजायला नीट राहायचं नाही, बरोबर आहे ना? मॅच बघत बर बाळा, चांगली गोष्ट आहे आयुष्यासाठी तुझ्या, चांगलं. ओके चला, ए चला, इथपर्यंत झालं होतं. हां मला सांगा, मी प्रश्न विचारतो उत्तर द्यायचं. ओके हां, मॅग्नेटायझेशन जनरेटरमध्ये, मॅग्नेटायझेशन जनरेटरमध्ये, कॅपॅसिटर. मोटारमध्ये कळतंय का? डिमॅग्नेटायझेशन जनरेटरमध्ये, मोटारमध्ये. बस दॅट्स इट.
तेवढं मला मिळालं ना, आता झालं, आता तुम्ही जिंकलात. काय झालात? 100% आता तुम्हाला एक नंबर कळणार आहे. ह्याच्यामध्ये पण इन्व्हर्टेड व्ही व्ही कर्व आहेत. ओके, काय डिफिकल्टी? ओके, चला बॉय, कम ऑन बॉय, चलो सुरू करायचं. एक्साइटेशन काय बाळांनो? एक्साइटेशन बदललं की काय बदलतं? ई बदलतं. काय बदलतं? आता मोटरमध्ये नेमकं काय बदलतं? एक्साइटेशननी कोणती पॉवर बदलते रे? ऍक्टिव्ह का रिएक्टिव्ह? कोणती? ऍक्टिव्ह का रिएक्टिव्ह? ऍक्टिव्ह पॉवर बदलायची म्हणल्यावर काय करावं लागतं? म्हणजे तर ऍक्टिव्ह पॉवरची काय गरज आहे? गरज आहे का मोटरमध्ये? मोटर देती का घेती? काय काय कोणती पॉवर? अरे पॉवर घेती ना मोटर, त्यामध्ये ऍक्टिव्ह असेल रिएक्टिव्ह असेल, कळतंय का? मोटरचं आउटपुट काय? मेकॅनिकल. काय? पण लक्षात ठेवा, मोटर एक्साइटेशन नुसार त्याचा लोड बदलते. काय? लोड बदलते. मोटर ही किती लोडवर काम करते? तिन्हीची तिन्ही. कितीची? तिन्हीची तिन्ही. मोटर बघा, हे इकडे लक्ष द्या, आपली इंडक्शन मोटर कोणता लोड आहे? इंडक्टिव्ह. कोणता? पॉवर फॅक्टर किती? 0.8. म्हणजे मोटर जर तुम्ही कनेक्ट केली तर तुम्ही म्हणता माझ्याकडे लोड कोणता आहे? इंडक्टिव्ह. कोणता? पण सिंक्रोनस मोटर जर वापरली गेली काय? हे बाळा काय, सिंक्रोनस मोटर वापरली तर तुम्ही सांगू शकत नाही मोटर कोणत्या लोडवर चालू. तुम्हाला आधी माहीत करावं लागतं लोड माहीत करण्यासाठी एक्साइटेशन कोणतं, एक्साइटेशन कोणतं. मग बाळांनो, सिंक्रोनस मोटार आर लोड मधून पण काम करते, एल लोड म्हणून पण. मग जनरेटर मी काय म्हणून काम करत होता? आर एल सी. जनरेटर मी काम करत होता एक्साइटेशन नुसार. कशानुसार? अरे कळतंय का? कशानुसार? गॉट इट का? चल, कशानुसार? एक्साइटेशन नुसार. ओके, चल चालू येणार आहे. ओके, चालू म्हणजे चालू. ओके, कारण आता आपलं लक्ष इकडे जाणार, आता हे असं चालू राहू द्या. ओके ओके, हां प्लीज कोणी काही कमेंट करू नका, नाहीतर आम्ही बंद करून टाकतो. आम्हाला याची गरज, ऑनलाईनच्या पोरांना गरज आहे, त्यामुळे नीट ऐका. ओके, काय शिकवलं जातं हे कम्पेअर करायचं आहे. ओके, त्यात तुमचं बी इच्छा होती त्यामुळे लावलं आहे, नाहीतर माझी काही नव्हतं. ओके चला, कारण तुमच्यावर त्याचा परिणाम व्हायला, मला ह्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे आहेत. कारण तुम्ही हे काय, चार जागेवर ऑनलाईन असलं की पोरं ऑनलाईन जातात, पण तुम्ही चार जागेवरचे क्लास सोडून माझ्यापाशी आला, म्हणजे तुम्ही मला किती महत्त्वाचे ते मला माहिती आहे. बरोबर आहे का? त्यामुळे मी ऑलवेज सांगत असतो की ऑफलाईनचा मुलगा माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, कळालं का? त्यामुळं मी शिकवताना पण पहिल्यांदा सुपर 30 म्हणलं होतं की तुम्ही डोळं झाकून आलात, माझ्याकडे काय नव्हतं, त्यामुळे तुम्हाला देणार तर 100% देणार, कळालं का? आणि तोच माझा प्रत्येक वेळेस राहिला आहे. ऑफलाईनचा मुलगा आला की त्याला जोपर्यंत घुसत नाही तोपर्यंत शिकवत राहणार. आणि काही पण असलं, लाईव्ह व्ह्यू चालू आहे हे काही नाही, तुम्हाला अडचण आली हातवर करायचा. ओके, काही पण असू द्या. ओके, दररोजचा क्लास चालू आहे तसा नॉर्मली वातावरण पाहिजे. ओके, ट्रेसमध्ये बसायचं नाही, माझा आवाज जाईल हे जाईल, कळतंय का? जे आहे ते चला. ओके ओके, चलो बॉईज कम ऑन बॉय. ओके, मग आपल्याला सिंक्रोनस मोटर ही किती पॉवर फॅक्टरवर चालते? 3. किती? म्हणजे वेगवेगळ्या लोडवर चालू शकते. मग रेजिस्टिव्ह लोडला कोणता पॉवर फॅक्टर बाळा? इंडक्टिव्हला? हा, कॅपॅसिटिव्हला? हा, हे कळालं? लोड कळाले? म्हणजे जर मोटर युनिटीला होत असेल तर आर्मेचर रिएक्शन काय होती? मोटार मध्ये. कशामध्ये? चला हळूहळू हळूहळू उचकायला प्रयत्न करतो. क्रॉस लॅगिंग ला कोणती? जनरेटर मध्ये डीमॅग्नेटायझेशन. हित वाव, जनरेटर आठवायचं आपल्याला, ही आठवायची का? मोटर दळभद्री, मोटर आपली हँड. कोण हँड आहे? कोण आहे? हा, लीडिंग. काय असतं जनरेटर मध्ये? मॅग्नेटायझेशन. काय मोटर मध्ये उलट? काय काय माहीत पाहिजे मग? जनरेटर. काय? कळतंय का? जनरेटर माहीत पाहिजे. जनरेटर माहीत असला तर मोटर यायला सोपी
म्हणजे मास्तर कुठंतरी हे झालं, क्रॉस मॅग्नेटायझेशन जर मोटरमध्ये झालं तर कोणता लोड आहे? मॅग्नेटायझेशन झालं तर, डिमॅग्नेटायझेशन झालं तर, मग हे क्रॉस मॅग्नेटायझेशन प्लस प्लस मध्ये होतं, कशामध्ये? मग त्याच्यासाठी एक्सायटेशन लागेल, ह्याच्यासाठी काय, प्लस साठी काय लागेल, बरोबर आहे का? मग एक्सायटेशन कमी, बाळांनो एक्सायटेशन कमी म्हणजे त्याचं नाव काय? कमी एक्सायटेशन, त्याला नाव द्या, नाव द्या, अरे कमी एक्सायटेशन, अरे दळभद्री फास्ट म्हण ना, हा परत, जास्त एक्सायटेशन, ओव्हर मध्यम एक्सायटेशन, नॉर्मल, नॉर्मल एक्सायटेशन किंवा ओके, हे एक्सायटेशन आहेत, बरोबर आहे का? हे कशानुसार बदलतात रे, कोण कशाने बदलतात? फील्ड वाइंडिंग, काय फील्ड वाइंडिंगचा सप्लाय बदलला, हे बदललं, फील्ड वाइंडिंगचा सप्लाय जास्त, त्या एक्सायटेशनला काय म्हणायचं? ओव्हर, ए फील्ड वाइंडिंगचा सप्लाय कमी, त्या एक्सायटेशन, ए काय फील्ड वाइंडिंगचा सप्लाय मध्यम, नॉर्मल किंवा क्रिटिकल, मग मी काढायचा ट्राय करू, काढायचा एक्सायटेशन ग्राफ काढायचा ट्राय करू, मला आधी पण जनरेटरचे सांगायला, हा नाहीतर आजच्या सारखे 10 वेळेस अजून एकदा रिपीट होऊ, ओके जर नाही सांगितलं उठवायचं का कोणाला तरी? नको नको, आधीच बारकी तोंड करतात उठवल्यावर, मलाच बघू वाटत नाही, चला ए इकडे लक्ष द्या, ए एक्सायटेशन काय रे, थोडं तिकडं काढतो, कुठं आहे रे आपलं हत्यार, कुठं आहे, हां हे कळालं का काय मला सांगायचा मी प्रयत्न काय करतोय, जनरेटरकडनं तुम्हाला वळवायचा कुठं प्रयत्न करतोय? वाव, मोटारकडे बघा, इकडं लक्ष द्या, ही फील्ड करंट आहे, काय आहे? ओके, इथं फील्ड करंट कसा आहे? शून्य, इकडं कसा आहे? जास्त जास्त, वाव कळालं कळालं, हे कळालं, हा इकडं बघा, इथं मध्यम एक्सायटेशन लिहितो, इथं मध्यम आहे म्हणजे कसलं एक्सायटेशन आहे? नॉर्मल एक्सायटेशन, ओके, किंवा त्याला दुसरं नाव काय? क्रिटिकल, वाव बॉय कम ऑन बॉय, कळतंय, नॉर्मल किंवा क्रिटिकल, हा एक्सायटेशन कमी, त्याचं नाव काय? अंडर, हा जास्त, ओव्हर, वाव बाळा तुला एक नंबर कळालेलं, वाव, आता मी जनरेटरचं विचारू का मोटरचं? आधी जनरेटर यायला पाहिजे, मोटर ऍटोमॅटिक, बरोबर आहे का? इथं काय असतं जनरेटर मध्ये? हे जनरेटर, हा हे कोण आहे आपला? यस बॉय, अंडर एक्सायटेशन सांगा, जनरेटर काय सांगतोय? अंडर एक्सायटेशन काय होतं? कॅपॅसिटिव्ह लोड, हा लक्षात ठेवा, कॅपॅसिटिव्ह आहे काय? हा पॉवर फॅक्टर जनरेटर मध्ये, ओके नेक्स्ट, मॅग्ने, मॅग्ने, ओके ओव्हर एक्सायटेशन, चला हा डी मॅग्नेटायझेशन, बरं बाळा डी मॅग्नेटायझेशन, कोणता लोड? कोणता? पॉवर फॅक्टर, वाव बाळा, हे जनरेटर मधलं, हे जनरेटर मधलं, आता नॉर्मल राहिलं, चल काय झालं? क्रॉस, क्रॉस, हा परत रेझिस्टिव्ह, हा बाळा पॉवर फॅक्टर, गॉट इट का? काय डिफिकल्टी? हे सगळं जनरेटरमध्ये आहे, कशामध्ये? आता मोटरमध्ये एक्सायटेशन केले तर काय होईल? मोटरमध्ये एक्सायटेशन केले तर काय होईल? उलट, काय? बस, क्रिटिकल बदलन का? नाही. क्रिटिकल बदलन का? नाही. याची पलटी इकडं, याची पलटी इकडं, ही नावं ओव्हर ते बदलतील का? नाही. फक्त लोड बदलतील, काय बदलतील? लोड, कळतंय का?
चलो बॉय, कम ऑन बॉय, आता मला सांगायचं कशाचं मोठं, कशाचं मोठं, विचारपूर्वक का सांगायचं, कशापूर्वक, विचारपूर्वक, कारण एक चुकलं की किती वेळेस लिहून आणायचं आहे, बस तुझा जो स्वभाव आहे ना, सलाम साहब, सलाम साहब, ओके, फील्ड करंट काय, ओके, इथं कसलं एक्साइटेशन, कमी एक्साइटेशन, नाव बदलतेत का हे, जास्त एक्साइटेशन, ओके बाळा, ओके ओके, एक्साइटेशन कशाने बदलतात माहिती ना, काय, फील्ड करंट कमी जास्त, ह्याने काय होतं, कोणती पॉवर चेंज होती, रिएक्टिव्ह पॉवर, मग इथं दळभद्र्यांनो रिएक्टिव्ह पॉवर सांगितली का तुम्ही, क्यू ऍब्सॉर्ब, क्यू ऍब्सॉर्ब, क्यू, हे राहिलं आणि ह्याला क्यू इज इक्वल टू ना देणे ना घेणे, ओके, देणे ना घेणे, आपला सुखी संसारी माणूस आहे तो, ओके, त्याला कोण डवचत बी नाही, माझ्याकडे मोटर असू द्या, जनरेटर असू द्या, मी आहे तसा, म्हणजे हे जर विचारलं तर तुला म्हणायचं की काका नाही रे, ओके, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, काका बिका काय नाही, हे विचारलं तर म्हणायचं तुपात साखर पडलेली आहे, मला विचार करायचा नाही मोटर आहे का जनरेटर आहे, बरोबर आहे का, याच्यात काय, जनरेटर विचारलं तीच, मोटर विचारलं, म्हणजे दोन्हीकडे समान, पण काय लक्षात ठेवायचं, एकच लक्षात ठेवायचं बरं का, आता पत्त्या उडायला सुरुवात होणार, तुमच्या मनात काय, आता मोटर आहे का जनरेटर आहे, काय, त्यामुळे मी म्हणतो की माझं प्रेम जनरेटर वर असतं, कशावर, तुझं पण कशा वसायला पाहिजे, तिच्यावर, कशावर, कळलं का, चलो बॉय कम ऑन, मग जनरेटर आमचा अंडर एक्साइटेड असला की कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून काम करतो, लीडिंग पॉवर फॅक्टर असतो आणि काय करतो, मॅग्नेटायझेशन करतो, काय, ओके मास्टर, मग आम्ही जर जनरेटर ओव्हर एक्साइट केला तर काय म्हणतो, डिमॅग्नेटायझेशन, इंडक्टिव्ह लोड, लॅगिंग पॉवर फॅक्टर, डिमॅग्नेटायझेशन आणि पॉवर काय करतो, म्हणजे हा इथं जनरेटर म्हणून काम करायला कोणत्या पॉवर फॅक्टर मध्ये काम करतो, मला सांगा, मोटर दीती का घेती, घेती का दीती, म्हणजे मोटर पॉवर काय करत असेल, ऍब्सॉर्ब, काय, गॉट इट का बॉय, मग मला सांगा मोटर काय करते, क्यू जनरली बर का, कशी जनरली, मोटर म्हणलं की तुम्ही लोड म्हणता, लोड म्हणजे पॉवर घेणारी, का देणारी, घेणारी पॉवर घेणारी, चलो मोटर म्हणजे पॉवर घेणारी का देणारी, बरं घेऊ दे तिला, आता दिली पॉवर, एक्साइटेशन बदललं, आता कमी एक्साइटेशन, हितनं सुरुवात करायची का मधनं, अरे मधनं तुपात साखर एकच आहे ना, तूप आणि साखर, पहिलं पहिलं गोड का, बर हे तूप हे बर, पहिलं गोड, पहिल्यांदा साखर भरू भावाला, अंडर जनरेटरच्या चुकायचं नाही तर दहा वेळेस, किती वेळेस, पवन तुला तर पहिल्यांदा, ओके तू पुढं बसलाय आता बाळा, ओके हा, अंडर एक्साइटेशन, अंडर एक्साइटेशन, एक्साइटेशन कमी, एक्साइटेशन एक्साइटेशन, बघा इथं कोणता लोड आहे, त्याच्या उलटा कोणता, हां कोणता, ओके क्यू ऍब्सॉर्ब, क्यू आपलं चुकलं का, हा बर बर चला, क्यू मध्ये बदल होत नाही, थांबा सांगतो, कोणता लोड झाला इंडक्टिव्ह, कोणता, हा अजून पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर, हा काय झालं, मॅग्नेटायझेशन का डिमॅग्नेटायझेशन, ओके जे बदलणाऱ्या गोष्टी नाही ती वर लिहिल्यात, हा क्यू बदलत नाही, एक्साइटेशन बदलत, ओके चला, हा चला,
हा इंडक्टिव लोडला तिकडे कुठे आहे तिकडे मॅग्नेटायझेशन आहे इकडे काय होणार का इकडे काय होतंय इकडे काय होणार मग ह्याच्या उलट सांगितलं होतं परत तिथं चुकलं म्हणून सांगितलं काय सांगितलं चांडू चुकलं ते तुझं चुकलं अरे काय सांगितलं होतं इकडे लक्ष द्या ए अरे कन्फ्यूज होऊ आपल्याला कन्फ्यूज व्हायचंय का अंडर एक्साइटेशन कॅपॅसिटिव हा लिडिंग आणि मॅग्नेटायझेशन ही काय आहे जनरेटर काय आता काय करायची काय करायची ह्याच्या उलट फिरव चल कॅपॅसिटरचा काय झाला लिडिंगचा काय झाला मॅग्नेटायझेशनचा काय झालं गॉट इट गॉट इट का कन्फ्यूज होऊ ओके बॉय कम ऑन ओके चल समजली का चँडविक ए गप्पा ना भाई समजलं का बाळा समजलं का गॉट इट का कन्फ्युजन नाही ना चल ए कन्फ्युजन कोणाला आपण काय करतोय उलट काय करतोय बास दॅट्स इट काय ज्याला कळालं तो सुखी आहे ज्याला नाही कळालं त्याच्या इतका दुःखी कोणीच नाही त्यामुळे म्हणतो जनरेटर समजला नाही तर मोटर इतका जड जातो बाबा 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 नको नको होतं काय होतं ओके चला ओव्हर एक्साइटेशन ओव्हर एक्साइटेशन इथं काय जनरेटर इंडक्टर असतो काय जनरेटर काय असतो आहे का इथं काय होणार वाव काय आणि हे आहे ना 100 वेळेस आतापर्यंत एक्झामला विचारलेलं इंडक्टर कारण आपल्या मोटर जनरली इंडक्टिव्ह असतात पण कॅपॅसिटर ही मोटर कसली काय म्हणून काम करते कधी हाच प्रश्न असतो हाच प्रश्न 100 वेळेस विचारलाय किती वेळेस कोणताही बुक उघडा त्याच्यामध्ये फिक्स हा क्वेश्चन नसला तर ती बुकच फ्रेम झालेली नाही कारण ही युनिव्हर्सल मोटर आहे जी कॅपॅसिटिव्ह लोडवर काम करते ऑड प्रश्न मी आधीपासून सांगतो प्रिपरेशन करताना काय करायचं ऑड बाजू काय काय आहे मोटर जनरली कसले असतात इंडक्टिव्ह कसल्या पण ही कसली आता काम करायला लागली ना भाई कशामुळं एक्साइटेशनमुळं कशामुळं मग सिंक्रोनस मोटर कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून कधी काम करते जेव्हा ओव्हर एक्साइटेड जेव्हा ओव्हर एक्साइटेड आणि बाळांनो ओव्हर एक्साइटेशनला क्यू काय होतो आणि ही काय होतो काय होतो मोटर कुठं काम करते हिथं मग हिथं काय म्हणून काम करते कॅपॅसिटिव्ह काय मोटर काय म्हणून काम करायला लागते कॅपॅसिटिव्ह काय केव्हा एक्साइटेशन कसलं कसलं कोणता पॉवर फॅक्टर कोणता हा काय होत होत डी मॅग्नेटायझेशन इकडे काय होईल बस दॅट्स इट दॅट्स इट बॉय दॅट्स इट कळतंय लक्षात ठेवा सिंक्रोनस मोटारची स्पेशालिटी काय आहे कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून काम करते कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून काम कधी जेव्हा ओव्हर एक्साइटेड असते आताच प्रिंटिंग प्रेसला प्रश्न आहे कोणती अशी सिंक्रोनस मोटरची प्रॉपर्टी आहे जी सर्वात महत्वाची आहे कोणती तो कॅपॅसिटर मोटर कॅपॅसिटर म्हणून काम करते मोटर काय म्हणून काम करते कॅपॅसिटर म्हणून काय केलं का एक्साइटेशन कसलं कसलं गॉट इट हा प्रश्न कुणाचाही चुकायचा ओके मोटर ओव्हर एक्साइटेड केली कॅपॅसिटर म्हणून काम करायचंय म्हणजे ती कॅपॅसिटर बँक म्हणून लावायची मग कशासाठी वापरत असतील कॅपॅसिटर बँक कशासाठी काय वापर कशासाठी वापर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्या बस तुम्हाला विचारतात सिंक्रोनस मोटरचा वापर कशासाठी करतात स्पेशल पर्पज कशासाठी काय म्हणून काम करती रही कॅपॅसिटर काय आणि कॅपॅसिटर बँकचा वापर कशासाठी करतात पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्या बस हा आहे ना 10 एक्झाम्पैकी 4 तरी एक्झामला फिक्स क्वेश्चन असतो किती ओके तुम्हाला पण यायची शक्यता ओके आपण सांगू ह्याला इन डिटेलमध्ये घ्यायचं आहे कसं कशामुळं होतं काय होतं याव त्याव कळतंय ओके
कळालं? ओव्हर एक्साइटेशनला काय म्हणून? लीडिंग मॅग्नेटायझेशन. मग कॅपॅसिटर डिलिव्हर करतो का ऍब्झॉर्ब करतो? कॅपॅसिटर डिलिव्हर करतो, देतो. कॅपॅसिटर देतो म्हणून त्याला देवता म्हणतात, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी, बरोबर आहे का? आणि इंडक्टर काय करतो? घेतो. काय करतो? फक्त जनरेटर मध्ये काय करतो? लक्षात ठेवायचं. काय? लक्षात ठेवायचं. कळतंय का? हा, आता चला, आता हे तूप शिकलो, साखर टिकलो, तुपात जसा तसे, क्रॉस ओके, पॉवर फॅक्टर लोड, वाव बाळा, नॉर्मल एक्साइटेशन क्यू झिरो, किती? ना देणे, कुणाला द्यायचं नाही, कुणाकडनं घ्यायचं. मग कोण घेतो रिएक्टिव्ह पॉवर अंडर एक्साइटेशन? कोण? कोण देतो रिएक्टिव्ह पॉवर? कोण? कळलं का? अरे जम्या क्या? अरे जम्या क्या? म्हणजे हे तुम्हाला स्ट्रक्चर कळायला. मग मोटर मध्ये काय महत्वाचा पॉइंट आहे? ओव्हर एक्साइटेशनला कॅपॅसिटर. काय? बस. मग अंडरला काय येणार आहे? राहिलेला कोण आहे? इंडक्टर. तू पण साखर तर मधीच आहे ना भाई. राहिलंय कोण? स्पेशल केस लक्षात काय ठेवायची? मग इंडक्शन सिंक्रोनस मोटर किती पॉवर फॅक्टर वर काम करते? किती? कशावर? न एक्साइटेशन बदलून. एक्साइटेशन मग तुला प्रश्न असतो, अंडर एक्साइटेशनला सिंक्रोनस मोटरचा पॉवर फॅक्टर काय? सांग सांग पटकन पटकन, तुझ्या पुढे आहे काय? ओव्हर एक्साइटेशनला सिंक्रोनस मोटर मोटरचा पॉवर फॅक्टर काय? काय? दॅट्स इट बॉय. काय काय आहे आता अवघड? काय काय लक्षात ठेवायचं? ओव्हर एक्साइट. ओव्हर एक्साइटेशनला रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर होती का ऍब्झॉर्ब? काय? आणि अंडर एक्साइटेशनला काय? सिंक्रोनस मोटर कॅपॅसिटर म्हणून काम करायची असेल तर मी एक्साइटेशन कोणतं देईन? कोणतं? मला सिंक्रोनस मोटर ही, सिंक्रोनस मोटर ही इंडक्टिव्ह लोड म्हणून काम करायचंय. कोण काय देईल सांग मला तू? हा, कोणतं एक्साइटेशन द्यायचं? कोणतं? पण जनरेटर मध्ये काय होतं? कॅपॅसिटर. लक्ष उलट आहे. काय? गॉट इट का? एवढं कळालं का रे? फ्रेम कळाली का? फ्रेम बनवली. आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बनवायच्यात. मी फ्रेम बनवली. चिंदी ना? अरे चिंदी का बॉय? नसलं तर अजून एकदा रिपीट. पहिलवान समजलं? कुणाला समजलं नाही? हात वर करा. सगळ्यांना समजलंय? काही डिफिकल्टी नाही? काही डिफिकल्टी नाही? ओके. ह्याच्यावरनं ग्राफ काढायला सुरुवात करू, म्हणजे आपल्याला वरडायला सुरुवात. ही मोठं झालं, ही छोटं झालं, याव झालं, त्याव झालं. पण मला एक आधी स्पेशल केस घ्यायची आहे. सिंक्रोनस मोटर ऍज अ कॅपॅसिटर. सिंक्रोनस मोटर ऍज अ कॅपॅसिटर. सिंक्रोनस मोटर कॅपॅसिटर म्हणून काम करू शकते. मग मला सिंक्रोनस मोटरच्या मास्टर प्रॉपर्टी सापडल्या दोन तीन. किती? सिंक्रोनस मोटर मध्ये रिएक्टिव्ह पॉवर बदलू शकते. काय बदलू शकते? बदलू. वाव. कशाने? 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 हा प्रश्न हजार वेळेस विचारला गेलेला. आणि सिंक्रोनस मोटर किती पॉवर फॅक्टर वर काम करते? किती? कोणते? रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह. आ, वाव. कशानुसार? एक्साइटेशन नुसार. कशानुसार? रेजिस्टिव्ह कशाला? नॉर्मल. इंडक्टिव्ह कशाला? कॅपॅसिटर कशाला? यस, दॅट्स इट बॉय. हेच प्रश्न आहेत, हेच प्रश्न आहेत, ह्याच्या बाहेर प्रश्न नाही. आणि इंडक्शन सिंक्रोनस मोटर दोन्हीकडनं एक्साइटेशन आहे. किती कडनं? स्टेटरला बी सप्लाय आणि रोटरला पण. वाव. आता स्पेशल केस शिकायच्या. वाव. कळतंय का? म्हणजे आता गेम व्हायला सुरुवात होणार. येस बॉय. स्पेशल केस नंबर वन, सिंक्रोनस मोटर ऍज अ कॅपॅसिटर. सिंक्रोनस मोटर ऍज अ म्हणजे सिंक्रोनस मोटर मोटर तर म्हणून काम करेल, पण ती काय म्हणून काम करते? ही स्पेशल आहे आपल्यासाठी, बरोबर आहे का नाही? अरे बरोबर आहे का नाही? येस बॉय. कम ऑन बॉय. सिंक्रोनस मोटर, सिंक्रोनस मोटर ऍज अ. वाव. सिंक्रोनस मोटर कॅपॅसिटर म्हणून बी काम करू शकते. यस.
त्यासाठी तुला काय करावं लागेल? एक्सायटेशन. सगळ्यात पहिली गोष्ट काय? एक्सायटेशन कोणतं पाहिजे? ओव्हर एक्सायटेशन. काय? ओके, झालं. ओव्हर एक्सायटेशन झालं. परत तिला कॅपॅसिटर म्हणून काम करायचंय. तर ओव्हर एक्सायटेशन केलं आणि तुम्ही लोड दिला तिच्यावर. काय दिला? मग ती पॉवर जाणारी काय होईल? अडकत अडकत जाईल. तिच्यावर लोड दिला म्हणजे तुम्ही काय म्हणतात तिला? तू दे पण आणि घे पण. मोटरला लोड दिला, किती काय करेन? पॉवर घेईल. तुम्ही लोड लावला तर ती कशात बिझी असेल? तिचं मेन काम काय? लोडला फिरवणे. लोडला फिरवणे. मग तुम्ही जर लोडवर चालू केली सिंक्रोनस मोटर, कशावर? लोडवर. ती कॅपॅसिटर म्हणून फ्लुएंटली ऍक्ट होत नाही. लक्षात ठेवा. कशी? लोडवर लावायची का? नाही. जर कॅपॅसिटर म्हणून काम करायची असेल तर सिंक्रोनस मोटर लोड द्यायचा का? नाही. मग ती काय करेल? ऍब्सॉर्ब करेल. काय करेल? मग बाळांनो काय करेल? ती पॉवर एक घेती एक देती, घेती. कळतंय का? ह्या दोघात क्लॅशेस होऊ शकतात ना. म्हणजे देणारा बी देणारा बी नीट देत नाही आणि घेणारा पण. मग ती चांगला कॅपॅसिटर म्हणून काम करेल का? मग प्युअर कॅपॅसिटर म्हणून काम करेल का? तुम्हाला वाटतंय की माझा पॉवर फॅक्टर 5 आहे, त्याचा 8 व्हावा, 0.5 आहे. तुम्हाला काय व्हावं? 8 व्हावं. आणि तुम्हाला वाटतं सिंक्रोनस मोटरने कॅपॅसिटर बी वाढवावा आणि माझा लोड पण चालवावा. हां हां, जसं तुझ्या आई वडिलांना वाटतं माझ्या मुलाने काम पण करावं, शिक्षण पण घ्यावं. बरोबर आहे का? ही सध्याची परिस्थिती आयटीआयच्या पोरांची. बरोबर आहे का नाही बाळा? काय वाटतं घरी? कशाला अप्रेंटशिप सोडतोस? बस आपलं इथंच काम कर, इथंच बघ ऑनलाईनचे क्लास मास्तर शिकवतोय. बरोबर आहे ना? पण त्यांना माहीत नाही की इथं आल्यावर काय बदल होतो. बरोबर आहे का? तिथं काय उठावून शेळे हाकल्यासारखं आहे. ओके, बघायचं बांधावरनं गावातनं. ऑनलाईन मस्त आहे. ओके, कार्यक्रम ओके. इझी इझी, रिपीट, हार्ड हार्ड, इलिमिनेट. मग झाला सिलेबस. त्याला ही गाजर माहीतच नाही ना. त्याला कॉम्पिटिशन काय इथं आल्याशिवाय कळते का? तुमच्यामध्ये ड्रास्टिक बदल कशामुळे झाला? तुम्हाला हे आता का कॅप्चर व्हायला लागलं? तुमची कॅपॅसिटी बनली आहे. काय बनली आहे? कॅपॅसिटी बनली आहे. ओके, मग तशी मोटरला दोन कामं द्यायची का? मग तिला एक तर डिलिव्हर कर किंवा. बरोबर आहे का? दोन कामं करणार आहे का? मग कॅपॅसिटर म्हणून काम करायचं असेल तर मोटर कसली पाहिजे? नो लोड. किंवा जर थोडासा लोड दिला तरी चालेल, लाईट लोड. नो लोड किंवा असं करायचं तरच ती कॅपॅसिटर बँक म्हणून काम तरच. हे बाळांनो, तरच कॅपॅसिटर बँक म्हणून काम. मग ह्याची कॅपॅसिटरची व्हॅल्यू जास्त असते. आता तुम्हाला ही घरी लावायची का? मग घरी लावायची का? आणायची मोटर, तुझा लोड एवढी एवढीच ना, आणि त्याला ए माझा पॉवर फॅक्टर वाढेव. घरी वापरणार आहे का? ही कुठं वापरत असणार रे बाळांनो? लार्ज कॅपॅसिटीसाठी. कुठं? जिथं कॅपॅसिटर जास्त व्हॅल्यूचा लागतोय, कशाचा? जास्त किमतीचा. जिथं कॅपॅसिटर लागतोय तिथं वापरली जात असणार आहे. गॉट इट का बॉय? म्हणजे हे कुठं वापरत असणार रे? जास्त कॅपॅसिटीसाठी. कुठं? मग आपण ट्रान्समिशन लाईन शिकतो. कोणत्या कॅपॅसिटीची जास्त लाईन असते रे? कोणती? ट्रान्समिशन लाईनचे किती प्रकार आहेत? लॉंग, ह्याच्यापैकी कुणाला वापरायचे? कुणाला? बस हा एक प्रश्न होता. सिंक्रोनस मोटार कॅपॅसिटर म्हणून कोणत्या ट्रान्समिशन लाईनशी वापरला? कोणत्या? कशामुळे? त्याची कॅपॅसिटी, त्याचा पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी. पॉवर फॅक्टर आणि पॉवर फॅक्टर वाढवतो म्हणजे बाळांनो ते ऑटोमॅटिक क्यू डिलिव्हर करत असतो. काय करत असतो? क्यू डिलिव्हर झालं की व्होल्टेज प्रोफाईल वाढत असतं. काय? व्होल्टेज प्रोफाईल. आता बघा, व्होल्टेज त्याचं 20 होतं तर ते किती होणार? 22. ओके, क्यू वाढला की व्होल्टेज प्रोफाईल ऑटोमॅटिक वाढत. ओके, झालं. म्हणजे सिंक्रोनस मोटर कशासाठी वापरतात? पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर किंवा व्होल्टेज. अरे पॉवर फॅक्टर आणि व्होल्टेज, पॉवर फॅक्टर वाढला की व्होल्टेज प्रोफाईल काय होते? दॅट्स इट. मग स्पेशल केस आहे नाही. कशासाठी? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा वाढवण्यासाठी. आणि आणि व्होल्टेज स्मॉल स्मॉल लोड का लार्ज लोड? नाहीतर 4 आण्याची कोट कोंबडीन 12 आण्याचा मसाला आहे. बरोबर आहे ना? असं काय होऊ नाही. कशाला लोड कसा पाहिजे?
आणि जनरली कोणत्या ट्रान्समिशन लाईनला? लॉंग ट्रान्समिशन लाईन. कळालं? स्पेशल केस नंबर वन कोणती? सगळ्यात महत्त्वाची. 100% डिझाईन करायचं असला तर आय बी पी एस इथनं प्रश्न डिझाईन. ह्याला एक स्कोप आहे. काय? स्पेशल केस. काय? सिंक्रोनस मीटरमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगतो, ऑड थिंग्स विचारल्या जातात. काय? ऑड. जी जगात नाही ते विचारलं जातं. मग सिंक्रोनस मोटर काय म्हणते? मी माझ्यात स्पेशल. मी माझ्यात स्पेशल. मी काय कोणत्या लोडवर चालू शकते? कोणत्या पण. काय? रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह. मला तुम्ही एक्साइटेशन द्या, तुम्ही चावी द्या, मी पळणार. तुम्ही चावी जर कमी दिली म्हणजे अंडर एक्साइटेशन. म्हणजे कशात? इंडक्टर. मी काय म्हणून काम करणार? आणि पॉवर काय करणार? मला जर तुम्ही नॉर्मल एक्साइटेशन दिलं, जसं जगाला वागवता तसं वागवलं, बरोबर आहे का? ओके. बायकोला जास्त प्रेम केलं की ती काय होती? ओव्हर एक्साइटेशन. बरोबर आहे ना? माहीत? अनुभव आहे. अनुभव. 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 अनुभवाचे. हा. अंडर एक्साइटेशन तिला जर कमी महत्व दिलं तर शिव्या पडतात रात्री. मला इम्पॉर्टन्स देत नाही, शिकवतच राहतात. याऊ त्याऊ. ओके बाबा. ओके. रेकॉर्डिंग. बायको बायको ऑनलाईन बघू नाही काय शिकवतोय. नाहीतर आपला गेम रात्री 100% होणार. दुसऱ्या दिवशी इथं येऊ नाही. गुंडाळा आपलं बॅग बिग. चला. ओके. मग जर तुम्ही तिला नॉर्मली ठेवलं तर ती फक्त क्रॉस जाते, काही इफेक्ट करत नाही. ओके. क्रॉस जाते फक्त. आपल्यासोबत काय करते? मग आपलं किंमत चेंज होते का? उगा डवसणार. तुम्ही कुठे होतात? आम्ही म्हणायचं क्लासमध्ये. ओके. फक्त डवसणार. ओके. मग काय करते? फक्त आपली किंमत बदलते का? आपला लोड कोणता असतो? रेजिस्टिव्ह. आणि आपण काय म्हणून काम करतो? युनिटी. मग आपण जास्त पॉवर असं जास्त एक्साइटेशन दिलं, वाव. ओके. मॅसेज चांगले चांगले केले. बरोबर आहे. तुला पण अनुभव असेल, तू तुपातला नाही. ओके. 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 पवन नाही ना बाळा. ओके. ओके. जरा चांगले मेसेज आले की तिकडून पण चांगलं एक्साइटेशन यायला सुरुवात. म्हणजे तू कसा झाला असतो? ओव्हर एक्साइटेड. काय? तू पॉवर डिलिव्हर करतो. काय करतो? डिलिव्हर केल्याशिवाय तर होणार आहे का? म्हणजे तू मोटर आहे. काय? बायको आपल्याला मोटरीसारखं वागवते. तू जसं एक्साइटेशन देईल तसं ती चलते. ओके. हा. चला. कळालं का? कसलं एक्साइटेशन आहे मग आपलं? ओव्हर. कसं? ती स्पेशालिटी आहे, ती जगात नाही कमी जणाकडे. ओव्हर एक्साइटेशन सगळ्याकडे. सगळे शिव्याच खातात. आम्ही पण अंडर एक्साइटेड आहेत. कधी कधी नॉर्मली एक्साइटेड आहेत. कधी कधी. आणि बर्थडे दिवशी जरा ओव्हर एक्साइटेड. ओके. कधी कधी. ओके. हा. लक्षात ठेवा. ओके. काही डिफिकल्टी का रे? ओके. सेंड करा वहिनी लाईव्ह की कोणतरी मेसेज करा. हे बाबा उद्यापासून लाईव्ह घ्यायचो नाही, सगळं बंद होईन आपलं दुकान. ओके. तशी माझी बायको समजूतदार आहे. स्पेशालिटी. स्पेशालिटी. स्पेशालिटी काय? ही सिंक्रोनस मोटरची काय आहे? स्पेशालिटी. ह्यामध्ये काय होतं रे बाळांनो? ओव्हर एक्साइटेशन मध्ये मोटर कसली पाहिजे? नो लोड. लोड पाहिजे का? मग तिला द्यायला पण घ्यायचं नाही, घ्यायला पण कळायचं नाही. तिने काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आणि दिलं तरच ती पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करेल. मग नोट प्रेसला होतं, सिंक्रोनस मोटर नो लोडला चलवली तर कोणता? नो लोडला चलवली तर कोणत्या केससाठी चलवतात? कशासाठी? कॅपॅसिटर म्हणून काम करावी म्हणून नो लोडला चालवली. ते असं विचारला होता. होता. मी अनालिसिस घेतलंय. ओके. नोट प्रेसला होता तो प्रश्न. ओके. नो लोडला का चालवतात? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. ऑप्शन होता पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. होता का नाही? 100% प्रश्न इथं येणार. दुसरी स्पेशल केस. काय? मोटर फिरतीये. आता बघा, आता गेम होणार. काय होणार? मोटरला एक्साइटेशन आहे. कोणता रोटर आहे आपल्या मोटर?
कोणता? ओके बाळा, आपण मी काय केलं, तिचं एक्साइटेशन काढून टाकलं, म्हणजे प्रेम करायचंच काढून. ओके ओके, हा हा, लक्ष दे ए बाळा, तू लगेच मुंग्या यायला लागल्या. हा, कहां से आते हे लोक? हा, मोटिवेशन? हा, ए बॉय, एक्साइटेशन बंद केलं, ही डबडं तुझं बिघडलं, डीसी सप्लाय बिघडला, तर मोटरवर काय परिणाम होईल? वाव, तुला सात तोफांची न विचार करता द्यायचं. ओके, आपलं काय सांगते रे मोटर? हे बाळांनो, इकडे लक्ष द्या, एक्साइटेशन फेल झालं. एक्साइटेशन कशासाठी लागत होतं? हा, स्टार्टिंगसाठी नाही, ह्या दोघांच्यात काय आहे? लॉकिंग आहे. काय आहे? लॉकिंग. ह्या दोघांच्यात लॉकिंग आहे. तिथली फील्डच काढून घेतली. काय घेतली? ती म्हणते माझ्याकडे फील्ड नाही. रोटर काय म्हणतो? माझ्याकडे फील्ड नाही. वाईट झालं. काय झालं? त्याची फील्ड जाणार. त्याची फील्ड गेली का? गेली. संपला तो. काय झालं? ओके, मग तो संपल्यानंतर ही पोल काय म्हणणार? तुझ्याकडे अजून एक स्पेशालिटी आहे. तुझ्याकडे अजून, तू काय करतो? मला अट्रॅक्ट करतो. काय करतो? एन पोल कुणाला? यसला. मग हा काय करतो? ह्याच्यामध्ये अजून एक पॉवर आहे बाळांना, ॲडिशनल. कोणती? एक पॉवर गेली. एक्साइटेशन बघा, पळतोय. पळता पळता एक्साइटेशन काय झालं? फेल झालं. काय झालं? म्हणजे ही एक्साइटेशन फेल झालं. कळालं का? मॅग्नेटिक फील्ड गेली पळता पळता. कशा? मोटर पळतीये. स्पेशल केस ही, दोन नंबरची केस. 100% विचारतात. जर थोडा ॲडव्हान्स पेपर काढायचा म्हटलं ना, तर ही दोन नंबरची. आणि जर चिंदी काढायचा म्हटलं ना, एक नंबरवर 100% प्रश्न. आणि त्याला वाटलं ना जरा पोरामध्ये स्पार्क चेक करायचा आहे. काय? स्पार्क. तर आपला स्पार्क ह्याच्यामधनं चेक होऊ, त्यामुळं नीट लक्ष दे. ओके, तुझा आहे का नाही माहीत नाही, आता होईल चालू. ओके बाळा, यन पळतोय. रोटर काय होतोय? एक्साइटेशन फेल. काय झालं? एक्साइटेशन. मास्तर, माझ्याकडे दोन पॉवर आहेत, ई व्ही एक्स साइन डेल. ए, ई व्ही एक्स व्ही बाय व्ही स्क्वेअर बाय एक्स, वन अपॉन एक्स क्यू मायनस वन अपॉन एक्स डी साइन ऑफ टू डेल. ही एक्साइटेशन वर आहे का? एक्साइटेशन झिरो. कोणती पॉवर गेली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. कोणती? बरोबर आहे का? रोटर मुळे जनरेट होणारी जी एक्साइटेशन मुळे जनरेट होणारी पॉवर काय झाली? काय झाली? मग कोणती पॉवर राहिली? रिएक्टन्स. कोणती? सॅलियन्सी मुळे निर्माण होणारी आहे का ती? अजून ती आहे का? कळतय ना बाळा? ती अजून, ती अजून, ती गेली का? एक्साइटेशन गेलं म्हणजे संपलं का त्याच? म्हणजे ती अजून आहे. ती म्हणते मी आहे, तू टेन्शन घेऊ नको, तुला बंद पडून दे नाही. मग बाळांनो इकडे लक्ष दे, फिरता फिरता त्याने सात सोडली, मग कोण उरला रे? आ, काय? मग इथं स्टेटर होता, तो म्हणला मी काय करतो? मग थोडा झटका बसणार. बघा, रोटरची फील्ड, मग थोडं काय होणार? स्विंग. रोटर मागे पडणार ना, आणि स्टेटर फील्ड कुठं जाणार? पुढं. कुठं? आता बघा, फील्ड गेली, असे दोघं एकदम घट्ट आहेत, एकदम सुटल्यावर कसं वाटतं? जर्क वाटतो. कसा? मग जर्क बसून परत त्याला कळालं, अरे माझ्या जर्क बसवायला मी आता शून्य होऊ शकत. त्यांनी परत त्याला खेचलं. बघा, असा जर्क बसवला, परत खेचलं. कशामुळं? रिॲक्टन्स. कशामुळं? त्यांनी काय केलं? त्याला वाटलं की ह्याची मॅग्नेटिक फील्ड संपली. इथं होता तेव्हा जास्त अट्रॅक्ट करून घेतलं होतं ना, मग त्यांनी इकडं सोडलं की ही काय करणार आहे? यस पोल आहे, यनला अट्रॅक्टच करणार आहे ना. त्याला कळालं की पुढं एक पण फील्ड नाही, आता मला ह्यालाच घेऊन जावं लागेल. कारण फील्डमध्ये काय आला? फरक आला. काय आला? बरोबर आहे का? कमी जास्त फील्ड झाली ना, ही तर जास्त होती, कमी आली, पण त्याला कळालं की आता ह्यालाच घेऊन जावं लागणार आहे. मग रिॲक्टन्स पॉवरमुळं तो काय झाला?
त्याला घेऊन फिरायला लागला. म्हणजे सिंक्रोनस मोटार काय म्हणून काम करायला लागली? रिएक्टन्स मोटार. काय? कळतंय का? दोन फील्ड मध्ये जर फरक असेल, काय असेल? फरक असेल. आणि एक फील्ड दुसऱ्या फील्डला घेऊन काय करत असेल? फिरत असेल. आणि ती जी रिएक्टन्स मोटार आहे ती कशामुळे फिरतीये? रिएक्टन्स पॉवर मुळे. कशामुळे? म्हणजे स्पेशल केस नंबर दोन काय सांगते? जर मोटार चालत असेल, फिरत असेल, जर रोटरचं एक्साइटेशन काय झालं? अरे बंद झालं. काय झालं? अरे गॉट इट का? अरे बॉय कम ऑन यार, कम ऑन. रोटर फिरतोय त्याला काय काय एक्साइटेशन? काय एक्साइटेशन? सोबत किती पॉवर आहेत फिरताना? किती? किती? एक ही. एक ही एक्साइटेशन गेलं, त्यांनी काय केलं? जर्क दिला. काय दिला? ओके, ही गेलं, कोणती पॉवर उरली? कोणती पॉवर उरली? कोणती? रिएक्टन्स पॉवर उरली. मग रिएक्टन्स पॉवर म्हणतीये, मी तुला घेऊन माझ्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे शक्ती आहे. मग ती रिएक्टन्स पॉवर घेऊन त्याला काय करते? फिरती. कोणत्या स्पीडने? सिंक्रोनस स्पीडने. कोणत्या? आणि ज्या मोटारमध्ये रिएक्टन्सवर काम करतो, व्हेरिएबल रिएक्टन्सवर जी मोटार काम करते तिला म्हणायचं रिएक्टन्स मोटार. काय? गॉट इट? गॉट इट? कळालं का? मग तुला विचारतात, जर एक्साइटेशन फेल झालं कधी? पळता पळता. कधी? मग मोठं पोरं काय लिहितात? बंद पडेल. एक्साइटेशन गेलं म्हणून त्यांना काय वाटतं? पण कोणती दळभद्र्या? रोटर तुझा कोणता आहे? आता मी जर सिलेंड्रिकल वापरला, आता स्पेशल केस मी देताना आपला मास्तर उलट आहे. रोटर ही देणार नाही. काय देणार? कोणता? सिलेंड्रिकल विचारणार परीक्षेत. नॉन सॅलियंट. ओके, स्मूथ. कसा? ओके बाळा, स्मूथ आहे. ह्याच्यामध्ये कोणती पॉवर आहे? ई व्ही एक्स साईन एक्साइटेशन फेल पॉवर. रोटर बंद. रोटर फक्त चालू कशामध्ये होतो? कशामध्ये? अरे गया क्या? मग मला सांगा, रोटर फिरतोय, एक्साइटेशन निघून पडलं, निघून मोटार फिरत राहील. मोटार कोणत्या स्पीडने? कोणत्या? उलटी का सरळच? ही पोलच अट्रॅक्ट करणार आहे त्याला. असं मागचा पोल करणार आहे का? ये कोणता? पुढचा म्हणणार आहे. ही असं माग पडणार आहे. आणि दोघातल्या अँगलला काय म्हणायचं? टॉर्क अँगल. काय? गॉट इट का बॉय? कळ्या क्या? किती स्पेशल केस? तीन, चार, पाच. ह्या तीन स्पेशल केस एक चार्ट काढून बघायच्यात. किती? चार्ट काढून. कारण ह्या दोन महत्वाच्या. ओके, तिसरी महत्वाची केस मगाच सांगितली, जनरेटर म्हणून काम करते सिंक्रोनस मशीन. काय म्हणून? काय म्हणून? पाईप प्राइम वर गेला. काय म्हणून काम करेल? मोटर. काय देत होती, आता काय करेल? झालं ना. असले प्रश्न तुला येतात स्पेशल केसवर. तुला चिंधी प्रश्न विचारत ते जगाला येतं, ते सगळ्यांना येणार आहे. जे येत नाही ते तुला यायला. ओके, घे मग. हा, अजून एकदा एक्साइटेशन तुला कळाले. अजून एकदा कुणाला पाहिजे? अजून एकदा हात वर करा. ओके बॉय, हा लय मेजॉरिटी आहे, बहुमत आहे. आता मला शांतपद करायला येणार ना. चला चला बाळांनो, स्पेशल केस आपण एक्साइटेशन शिकलो. काय शिकलो? ओके, अंडर एक्साइटेशन घेतलं. कोणता पॉवर फॅक्टर? लॅगिंग. कोणता? चुकायचं. ओव्हर लक्षात ठेवायचं. काय? जास्त प्रेम डिलिव्हर होतं. काय होतं? डिलिव्हर होतं. कोण डिलिव्हर करतो? कॅपॅसिटर. कोण? कॅपॅसिटर बिचारा आहे जो डिलिव्हर करतो. ऍब्झॉर्ब करतो इंडक्टर. कोण? अंडर एक्साइटेशनला ऍब्झॉर्ब होतं. काय होतं? ओव्हर एक्साइटेशनला काय होतं? डिलिव्हर होतं. डिलिव्हर होतं तेव्हा मोटर काय म्हणून काम करते? कॅपॅसिटर. काय? कोणता पॉवर फॅक्टर? बास, एवढंच लक्षात ठेव. दॅट्स इट, दॅट्स इट. ओके, त्यानंतर अंडर एक्साइटेशनला काय करते? इंडक्टर. काय? पॉवर ऍब्झॉर्ब करते इंडक्टर. लॅगिंग पॉवर, दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेव. बास, कळालं? मग स्पेशल केस नंबर एक शिकलो. स्पेशल केस नंबर काय शिकलो? स्पेशल केस नंबर एक मध्ये बघितलं की आपला मोटार ही ऑड म्हणून काम करायला लागली. तिन्ही पण एक्साइटेशन. एक्साइटेशन तीन बदलले की लोड? अरे एक्साइटेशन बदलले की लोड?
म्हणजे मोटर किती लोडवर काम करते, किती पॉवर फॅक्टरवर, मग एक मात्र जगातली अशी मोटर आहे जी तिन्ही पण पॉवर फॅक्टरवर काम करते, कोणती कोणती? म्हणून हा पण प्रश्न होता एका परीक्षेला, कोणती मोटर सर्वात जास्त पॉवर फॅक्टरवर काम करते? चिंधी. काय? ओके, स्पेशल केस नंबर वन. जेव्हा मोटर कॅपॅसिटर बँक म्हणून काम करते, काय? कॅपॅसिटर बँक म्हणून काम करते, ती कोणतं एक्साइटेशन असायला पाहिजे? मस्ट बी ओव्हर एक्साइटेड. मस्ट बी ती ओव्हर एक्साइटेशन पाहिजेच. परत मोटार कशावर लोडला पाहिजे? किंवा तरच कॅपॅसिटर म्हणून काम. आणि तिने ते काम केलं तर काय होतं रे? पॉवर फॅक्टर वाढतो, व्होल्टेज प्रोफाईल वाढते. कळ्या क्या? अरे कळ्या क्या? आणि पॉवर फॅक्टर वाढतो व्होल्टेज वाढवण्यासाठी, आणि ती कुठं वापरतात? जास्त लोडसाठी. कुठं? आणि ट्रान्समिशनचा जर विचार केला तर कोणत्या ट्रान्समिशन? ओके, किंवा लॉंग ट्रान्समिशन सिंक्रोनस मोटरचीच एक छोटी मोटर असते सिंक्रोनस मोटरची, तिला म्हणतात फेज मॉडिफायर. काय? फेज मॉडिफायर इज नथिंग बट सिंक्रोनस मोटर. काय असतो सिंक्रोनस? ही जर सिंक्रोनस मोटर जरा स्मॉल बारक्या साईजमध्ये वापरली ना, जसं इंडक्शनला आपण काय म्हणतो? पोनी. काय? तर हिला काय म्हणतात? फेज मॉडिफायर म्हणतात. काय म्हणतात? फेज मॉडिफायर म्हणजे काय रे? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करते. काय करते? कळतंय का? म्हणून लॉंग ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला कधी कधी फेज मॉडिफायर पण ऑप्शन असू शकतो. ओके, चला आता स्पेशल केस नंबर दोन. मोटर फिरती, मोटर फिरती, काय काढून टाकलं? एक्साइटेशनच काढून टाकलं. मोटर बंद पडेल का? नाही. कारण तिच्यामध्ये कसली पॉवर असेल? रिएक्टन्स पॉवरमुळे ती सिंक्रोनस स्पीडने त्याच दिशेने फिरत राहील. बास, दॅट्स इट. झालं, एवढ्याच दोन केस घ्या. चलो चलो, वॉइस कम ऑन घ्या रे. लिहून ऑनलाईनचे पण पोर घ्या, आपलं लिहून घ्या बाळांनो. आयुष्यात आपलं असंच आलंय. ओके, अभ्यासाशिवी पर्याय घ्या. मग प्रशांत पाटील काय तुमच्या लँग्वेज म्हणून ॲन्सर नाही का देत? अरे बाळा मी सर प्लीज, अरे बाळा मी ते कमेंटकडे लक्ष देत नाही बरं का, प्लीज सॉरी. कोणी पण कमेंट करू नका, हात जोडून विनंती करतोय, कारण माझं लक्ष पुढे आहे. ओके, माझं कमेंटकडे लक्ष. ओके, फक्त घ्यायचं काम करा, मला द्यायचं काम करू नका. हां हां, घ्यायचं का? ते ऍबझॉर्ब करा. काय करा? कोणता लोड बना? इंडक्टिव्ह. कोणता? मी कोणता बनतो? बस, दॅट्स इट. जगच असे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेता घेता. चला, झुंबर म्हणतोय ऑफलाईन स्टुडंट. बरं बाबा, झुंबर झुंबर राठोड आहे, राठोड आहे आपला. आला आला, कुठं आहे ते आपला रोशन? कुठं आहे? ड्युटीला गेला आहे. ओके, चला घ्या. मला वाटलं त्यांनीच सांगितलं, त्याला म्हणलं, त्याला वाटलं असं बरं, आता जातो आपलं मास्तर इथनं शिकवतोय, ड्युटीला गेलं. हां चला. ओके, आर्मेचर रिएक्शन झाली, एक्साइटेशनचे प्रकार काय? ओके, आता कळालं ना? आता लईदा सांगितलंय बरं का, आता लई राग आलाय. आता जर चुकला 15-15 वेळेस लिहून आणायला होतो बघा. हा ना, एक्साइटेशनचे प्रकार. हां लिहा, किती प्रकार रे बाळांनो? तीन. किती? लिहा, अंडर एक्साइटेशन, नॉर्मल एक्साइटेशन, ओव्हर एक्साइटेशन. ओके, अंडर एक्साइटेशन, अंडर एक्साइटेशन, ओव्हर एक्साइटेशन, नॉर्मली एक्साइटेशन. अंडर एक्साइटेशन, अंडर एक्साइटेशन, ओव्हर एक्साइटेशन, नॉर्मल एक्साइटेशन. गॉट इट? चल, अंडर एक्साइटेशन, ओव्हर एक्साइटेशन, नॉर्मल एक्साइटेशन. घ्या बाळांनो नेक्स्ट. तीन एक्साइटेशन. ओके, पहिल्यांदा लिहा अंडर एक्साइटेशन. जेव्हा मोटर अंडर एक्साइटेड असते, जेव्हा मोटर काय असते रे? अंडर एक्साइटेड असते, तेव्हा
जांभरे आहे. बर बाळा, जांभरे होता ना ऑफलाईन. ओके ओके. जेव्हा मोटर अंडर एक्साइटेड असते तेव्हा ओके चला, जेव्हा मोटार अंडर एक्साइटेड असते तेव्हा ती 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 रिएक्टिव पॉवर काय करते, ऍब्सॉर्ब करते का डिलिव्हर? हां, ती रिएक्टिव पॉवर ऍब्सॉर्ब करते. रिएक्टिव पॉवर काय करते रे? ऍब्सॉर्ब करते. रिएक्टिव पॉवर ऍब्सॉर्ब करते म्हणून 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 इंडक्टिव लोड म्हणून ऍब्सॉर्ब करते म्हणल्या लोड कोणता रे? म्हणून इंडक्टिव लोड आणि लॅगिंग पॉवर फॅक्टर, म्हणून इंडक्टिव लोड म्हणून ओके म्हणून म्हणून ओके बाळांनो चला, म्हणून कशाद्वारे बाळांनो? इंडक्टिव लोड आणि लॅगिंग लॅगिंग पॉवर फॅक्टरला काम करते. इंडक्टिव लोड आणि लॅगिंग पॉवर फॅक्टरला काम करते. कळतंय? काय डिफिकल्टी नाही? घ्या नेक्स्ट नेक्स्ट बाळांनो. काय रे नेक्स्ट? ओके नेक्स्ट बाळांनो, ओव्हर एक्साइटेशन. ओव्हर एक्साइटेशन ओके चला, ओव्हर एक्साइटेशन जेव्हा सिंक्रोनस मोटार ओव्हर एक्साइटेड असेल, जेव्हा सिंक्रोनस मोटार ओव्हर एक्साइटेड असेल तेव्हा जेव्हा जेव्हा सिंक्रोनस मोटार ओव्हर एक्साइटेड असेल तेव्हा सिंक्रोनस मोटार काय रे? ओव्हर एक्साइटेड असेल तेव्हा काय रे? रिएक्टिव पॉवर डिलिव्हर करेल. रिएक्टिव पॉवर काय करेल? डिलिव्हर करेल. आणि रिएक्टिव पॉवर डिलिव्हर करेल आणि रिएक्टिव पॉवर पॉवर काय करेल? डिलिव्हर करेल आणि ओके आणि रिएक्टिव पॉवर डिलिव्हर करेल आणि कॅपॅसिटिव लोड लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणून काम करते. कॅपॅसिटिव लोड आणि लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणून काम करते. कॅपॅसिटिव लोड आणि लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणून काम करते. ओके चलो बॉय नेक्स्ट. आणि नेक्स्ट कोणतरी बाळांनो? नॉर्मल एक्साइटेशन. नॉर्मल एक्साइटेशन नॉर्मल एक्साइटेशन ओके बाळांनो. नॉर्मल एक्साइटेशन लिया. नॉर्मल एक्साइटेशन मध्ये नॉर्मल एक्साइटेशन मध्ये मोटार ही 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 रेजिस्टिव लोड सॉरी रिएक्टिव पॉवर देत पण नाही आणि घेत पण नाही. देत पण नाही आणि घेत पण नाही. रेजिस्टिव लोडला काय करते? देत पण नाही आणि घेत पण नाही. ओके म्हणून म्हणून रेजिस्टिव लोड आणि युनिटी पॉवर फॅक्टर म्हणून काम करते. म्हणून म्हणून रेजिस्टिव लोड आणि काय रे? युनिटी पॉवर फॅक्टर म्हणून काम करते. ओके
झालं तक्ता बनवून घ्या जा हेच सांगितलं सगळं यस शॉर्टमध्ये एक तक्ता बनवून घ्या अंडर एक्साइटेशन हे काय रे बाळांनो एक्साइटेशन अंडर असलं क्यू विचारला ऍब्झॉर्ब कोणता लोड एल कोणता पॉवर फॅक्टर लॅगिंग ओके चल चलो चलो बॉय ओके चलो चलो बॉय झालं लिहून चल चलो ओके चलो बॉईज कम ऑन झालं चलो ओके स्पेशल केस नंबर वन स्पेशल केस नंबर वन सिंक्रोनस मोटार एज अ कॅपॅसिटर स्पेशल केस नंबर वन ओके स्पेशल केस नंबर वन स्पेशल केस नंबर वन चल घ्या रे नको रे बाबा बॅच नको आता अरे मला अपडेट करू दे कंटेंट अपडेट करू दे ऑनलाईनचा मग घेतो ऑनलाईनच्या पोरांना थोडं आणि मला पण रेस्ट भेटेल 3 महिने झालं शिकवतो कटाळा आला मला दररोज चिल मारतो जरा कुठेतरी फिरून येतो कटाळा गोवा गोवा नको लडाख 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 जुलैला तर मी जाणार आहे जो जायचं माझं बुकिंग आहे ऑलरेडी ओके मी जाऊन येईल कुठंतरी 1-2 दिवस हंपी विंपी असंच कुठंतरी नाहीतर कर्नाटकचे बीचेस आहेत ना सगळ्यात चांगले तिथं पण चांगलं ओके चला घ्या झालं स्पेशल केस नंबर वन तू का रे वही बंद करतो आम्ही पण ओके चला अरे घे ना स्पेशल केस नंबर वन सिंक्रोनस मोटार काय म्हणून काम करते कॅपॅसिटर काय म्हणून ले जेव्हा जेव्हा सिंक्रोनस मोटार कॅपॅसिटर म्हणून काम करेल तेव्हा जेव्हा
सिंक्रोनस मोटर कॅपॅसिटर म्हणून काम करेल तेव्हा एक्साइटेशन कसं पाहिजे? ओव्हर. ओके, काम करेल तेव्हा एक्साइटेशन हे ओव्हर एक्साइटेड पाहिजे. एक्साइटेशन हे काय पाहिजे? ओव्हर एक्साइटेड. जेव्हा सिंक्रोनस मोटर काय म्हणून काम करेल? काय म्हणून रे? कॅपॅसिटर. काय म्हणून काम करेल? कॅपॅसिटर बँक. तेव्हा 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 मोटार ही, अरे दळभद्री नीट लक्ष दे ना, जेव्हा मोटार ही कॅपॅसिटर म्हणून काम करेल तेव्हा एक्साइटेशन हे ओव्हर एक्साइटेशन पाहिजे. काय पाहिजे? एक्साइटेशन हे कसलं पाहिजे? ओव्हर एक्साइटेशन पाहिजे. ओके, नेक्स्ट. ओव्हर एक्साइटेशन ओके झालं. ओके, नेक्स्ट. लोड पाहिजे का? लोड पाहिजे का चांडू? लोड पाहिजे का? काय पाहिजे? नो लोड किंवा लाईट लोड. नो लोड किंवा नेक्स्ट लाईनला लिहा. सिंक्रोनस मोटार ही, सिंक्रोनस मोटार ही, सिंक्रोनस मोटार ही नो लोड किंवा लाईट लोड पाहिजे. सिंक्रोनस मोटार ही काय पाहिजे? नो लोड किंवा लाईट लोड पाहिजे. नो लोड किंवा कसली रे बाळांनो? लाईट लोडवर पाहिजे. नेक्स्ट लाईन लागा. ओके, सिंक्रोनस मोटार ही कोणत्या लोडसाठी वापरली जाते? सिंक्रोनस मोटार ही कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून, कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून कशासाठी वापरतात? पॉवर फॅक्टर कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून. कशासाठी? पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट किंवा पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी. पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी, पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी वापरली जाते. पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी वापरली. ओके, नेक्स्ट. हां निकेत, काय काय मॅथचं नाही? किती वाजता? 9 सिंक्रोनस मोटारवर क्वेश्चन कोण चालू आहे ना भाई? का रे? चल ना, घे ना, तू घे ना, होऊ दे ना, जगाचं बंद पडू दे, तुझं चालू आहे ना. तू ऑफलाईन लाय ना भाई, तू माझा एकदम प्रिय विद्यार्थी आहे. गोट्या गोट्या. सिंक्रोनस मोटार ही कॅपॅसिटिव्ह लोड म्हणून पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी वापरली जाते. ओके ओके, सिंक्रोनस मोटार कॅपॅसिटर म्हणून वापरताना स्मॉल लोड का जास्त लोडसाठी? हां, सिंक्रोनस मोटार ही कॅपॅसिटर लोड म्हणून वापरताना, सिंक्रोनस मोटार ही कॅपॅसिटर म्हणून वापरताना, कॅपॅसिटर म्हणून वापरताना काय म्हणून रे? कॅपॅसिटर म्हणून वापरताना पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी मोठ्या लोडसाठी, ए लिही ना, मी सांगतोय लिही ना. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी मोठ्या लोडसाठी, कशासाठी? मोठ्या लोडसाठी वापरली जाते. एक्झाम्पल लॉंग ट्रान्समिशन लाईन मोठ्या लोडसाठी वापरली जाते. एक्झाम्पल काय रे? ट्रान्समिशन लाईन लॉंग ट्रान्समिशनसाठी वापरली जाते. एक्झाम्पल काय? लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके, झालं. काय डिफिकल्टी? नो डिफिकल्टी. ले लो फिर, ले लो भाई, ले लो. केस नंबर 2, स्पेशल केस नंबर 2.
आता काय झालं, मोटरचं एक्साइटेशन चालू चालू मध्येच तुटून पडलं किंवा फेल झालं. लाळे बाळांनो, जर सिंक्रोनस मोटारचे एक्साइटेशन मोटार चालू असताना फेल झाले तर काय झालं तर बाळांनो, फेल झाले तर सिंक्रोनस मोटार ही रिएक्टन्स पॉवरवर चालेल व त्याच दिशेने सिंक्रोनस स्पीडने फिरेल. ओके, झाल्या दोन स्केच बाळांनो. चलो, वी मूव टुवर्ड द वी आणि इन्व्हर्टेड वी कर्व इन सिंक्रोनस मोटार. वी आणि इन्व्हर्टेड वी, चलो हेडिंग टाका, वी कर्व आणि इन्व्हर्टेड वी कर्व. व्ही कर्व आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व कसले रे बाळांनो, व्ही कर्व आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व. ओके, व्ही कर्व आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व. ओके, कशाचे मोटारचे. चला बाळांनो, माझ्या मागे काढून घ्यायचंय. व्ही म्हणजे करंट, व्ही म्हणजे आणि इन्व्हर्टेड व्ही म्हणजे कॉस फाय करंट. इथं काय, फील्ड करंट. कोणता करंट? कधी कधी ह्या ग्राफ कशावरचेच काय असतात हे विचारलं जातं. फील्ड करंट आणि इथं काय रे बाळांनो, आर्मेचर करंट किंवा कॉस फाय. जेव्हा व्ही असतो तेव्हा कुणाबरोबर असतो? आर्मेचर करंट. कुणाबरोबर? उलटा व्ही कुणाबरोबर? कॉस फाय. कोणता? कॉस फाय. चला, एक्साइटेशन लावायचे. चला लावा पटपट. अंडर क्यू ऍब्सॉर्ब. बरोबर बाळा, इथं बर ओव्हर लिव. ओव्हर क्यू. ओके, खाली लिव. कोणता लोड रे? इंडक्टिव लोड. कोणता पॉवर फॅक्टर? हा, कोणता लोड? कॅपॅसिटिव. कोणता पॉवर फॅक्टर? ओके, क्रिटिकलचं इथं लिहितो बाळांनो मी. क्रॉस. ओके, चला इथं रेजिस्टिव. युअर युनिटी. क्यू इज इक्वल टू. चल वाचायचे, आता काढून घ्या, वाचायला सुरुवात करू. प्रश्न कसे डिझाईन होतात. जनरेटरचं वाचायचं माहिती आहे. ओके, साईडला सरकू. बर बाळा,
ज्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल हे कुठनं आलं तर तुम्ही फसलाय, हेच सिलेबसला आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, ये तो वाला. ओके, चला चलो. अरे आणि सर सर्व चॅप्टरचा नोट्स टाका सर ॲपवर. ओके, मशीन आणि पॉवर सिस्टीम टाकलंय मास्टर गौरव. ओके, जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या टाकल्यात बाळा. ओके, अजून ट्राय चालू. ओके, चल. ओके, हे बॉय कम ऑन ना. वाचायचं का? वाचायच्या आधी एक स्पेशल केस लिहून घ्या. चार काय? चार. आता बघा. ओके, इथं टाका. तुला प्रश्न कसे कसे येतात बघ. हे झालं, लिहिलंय ना बाळा. ओके, इथं एक्साइटेशन, इथं एक्साइटेशन फेल. काय? दोनच गोष्टी आहेत, एक्साइटेशन आणि प्राइम मूवर. इथं काय? प्राइम मूवर आणि प्राइम मूवर फेल. प्राइम मूवर इकडं लक्ष दे, इकडं लक्ष दे. आता बघा, प्राइम मूवर आहे, एक्साइटेशन आहे. इकडे लक्ष द्या, प्राइम मूवर पण आहे, एक्साइटेशन मध्ये आहे. पण कोणता जनरेटर? सिंक्रोनस. कोणता? सिंक्रोनस. बरोबर आहे का? प्राइम मूवर पण आहे, एक्साइटेशन पण आहे, म्हणजे कोणता जनरेटर आहे? बघा, प्राइम मूवर आहे, एक्साइटेशन नाही. प्राइम मूवर, एक्साइटेशन. प्राइम मूवर, एक्साइटेशन. हाता साय. प्राइम मूवर आहे, एक्साइटेशन. बर, अजून इकडे लक्ष. प्राइम मूवर नाही, प्राइम मूवर. ह्या सगळ्या गोष्टी कुठे? अचानक घडल्यावर. कशावर? अचानक घडल्यावर, म्हणजे फिरतय फिरतय आणि बंद पडलं. फिरतय फिरतय आणि बघा, प्राइम मूवर नसतो. बघा इकडे लक्ष द्या, प्राइम मूवर नसतो, एक्साइटेशन असतं. कोणती? सिंक्रोनस मोटार. कोणती? प्राइम मूवर नसतो ना, सारखा असतो का? चालू करायला, फक्त कशाला? चालू केल्यानंतर प्राइम मूवर निघून, म्हणजे ही मोटार कोणती झाली? सिंक्रोनस मोटार. बघा इकडे लक्ष द्या, प्राइम मूवर आहे, एक्साइटेशन फेल. रिएक्टन्स इथं होईल ना, प्राइम मूवर फेल. प्राइम मूवर तर नसतोच आणि इथं मोटर आहे, काय म्हणून काम करती? मोटर मधलं काय निघलं? एक्साइटेशन. मग काय येईल? रिएक्टन्स मोटर. ओके, रिएक्टन्स मोटर कोणत्या स्पीडने फिरेल? येणे. कळतंय का? बघा, प्राइम मूवर नाही, सिंक्रोनस मोटर आहे. सिंक्रोनस मोटर मधलं अजून काय केलं? काय म्हणून काम केलं? आता बघ, सिंक्रोनस जनरेटर आहे, त्याच्यामधलं काय केलं? इंडक्शन जनरेटर. काय म्हणून काम करतो? चल, इंडक्शन जनरेटर. एकाच जनरेटरला बाळांनो, प्राइम मूवर आहे, जनरेटर म्हणून काम करेल. प्राइम मूवर कोणाला असतो? जनरेटरला. म्हणजे प्राइम मूवर तर आहे पण जनरेटर म्हणूनच आहे, पण एक्साइटेशन नाही,
मग सिंक्रोनस आहे का? कोणता उरला? कोणता? झालं, दोनच जनरेटर आहेत ना, एक सिंक्रोनस आणि झालं. गॉट इट का? ओके, प्राइम ओवर, प्राइम ओवर फेल, एक्साइटेशन, एक्साइटेशन फेल. ओके चल, चलो वॉइस कळालं का? बघा, प्राइम ओवर आहे, एक्साइटेशन आहे, कोण आहे? सिंक्रोनस जनरेटर, बरोबर आहे का? आ बघा, प्राइम ओवर नसतोच पण एक्साइटेशन असतं, ती कोण आहे? सिंक्रोनस. आता ह्या मोटरमधनं पण काय गेलं? एक्साइटेशन गेलं, रिॲक्टन्स मोटर, रिॲक्टन्स पॉवरमुळं काय? रिॲक्टन्स मोटर. जनरेटर आहे, जनरेटरमधनं काय गेलं? एक्साइटेशन. कोणता जनरेटर? इंडक्शन. झालं बस, तुला प्रश्न येतो. इंडक्शन, बघा सिंक्रोनस जनरेटर काम करत असतो, एक्साइटेशन फेल झालं. सिंक्रोनस जनरेटर काम करतोय, काय फेल झालं? काय म्हणून? काय? बरोबर आहे का? बघ, जनरेटर म्हणून काम करतोय, प्राइम ओवर फेल झाला, काय म्हणून काम? शिकलं का? वाचायचं कसं? इकडे लक्ष दे. जनरेटर म्हणून काम करतोय, काय म्हणून? काय फेल झालं? काय म्हणून काम करायला? हा, जनरेटर म्हणून काम करतोय, काय फेल झालं? काय म्हणून काम केलं? हा, मोटर म्हणून काम करतोय, काय करतोय? मोटरला प्राइम ओवर लावला, काय म्हणून काम करेल? काय म्हणून? मोटरला एक्साइटेशन आहे प्लस त्याला प्राइम ओवर लावला तर काय करेल? आता सिंक्रोनस मोटरची काय केली? एक्साइटेशन गेलं. कोणती मोटर? झालं. हे असं वाचायचंय, कळतंय? असे प्रश्न विचारले जातात, हेच प्रश्न येतात, हेच प्रश्न. काय येतं? जनरेटर फिरत असतो, काय निघलं तुझा? प्राइम ओवर निघला. काय झाली? इंडक्स सिंक्रोनस. अरे, जनरेटर फिरतोय, प्राइम ओवर फेल, काय झाली? सिंक्रोनस मोटरचं एक्साइटेशन फेल, काय झाली? रिॲक्टन्स. जनरेटरचं एक्साइटेशन फेल, काय? इंडक्शन. इंडक्शन मोटर कोण म्हणलं रे? हां, 10 वेळेस लिहायचंय का? मग घे ना. ए बॉय, कम ऑन यार, हे वाचायचंय ना, हे वाचून संपूया. हा टॉपिक संपलेला आहे, आता फक्त काय राहिलंय? कसं वाचायचं? काय काही केस लिहून देऊ? रीडिंग, रीडिंग करायला शिका. काय? हा, जनरेटर काय फेल झालं? प्राइम ओवर. जनरेटरचा काय फेल झाला? काय म्हणून काम केलं? हा, मी म्हणतो, जनरेटरचा एक्साइटेशन काय म्हणून? सिंक्रोनस मोटरचं एक्साइटेशन फेल, काय म्हणून? हा, सिंक्रोनस मोटरला प्राइम ओवर जोडला, काय म्हणून? झालं. असं वाचायचं. अरे समजा क्या? अरे कन्सेप्ट, कन्सेप्ट काय? स्पेशल केस या कन्सेप्टवर असतात. गाजराला कुणालाच पाठ करून येत, कारण काय, एक्झामिनर कसा भी हिंडी होतोय ना, ही फेल झालं, ती फेल झालं, सुई झालं, कळतंय का? ओके, दोन्ही पण फेल, काय म्हणून? रिॲक्टन्स. यस, जनरेटरचं जर ही पण गेलं, ही पण गेलं, काय म्हणून? समजा क्या? ही लाईन बघायची, ही लाईन बघायची, सुई. ओके चलो, अभी बोंबलने का आहे. अरे बोंबलने काय क्या नाही? वीकर कुणा वर्सेस कुणाचं? फील्ड करंट वर्सेस आर्मेचर करंट. काय? फील्ड करंट वर्सेस आर्मेचर करंट. इन्व्हर्टेड व्ही, पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट. कुणा वर्सेस? ओके चलो, अभी क्वेश्चन पूछेंगे आपको. ओके, जनरेटर का जैसा रीड किया वैसा ही रीड करने का. ओके, कोई डिफिकल्टी? ओके बाबू, चलो
मोटार इज वर्किंग ऍट अंडर एक्साइटेशन. मोटार इज वर्किंग ऍट म्हणजे कुठं? हिथं. ओके हिथं. वेल एक्साइटेशन इंक्रीज. एक्साइटेशन एक्साइटेशन करंट करंट पॉवर फॅक्टर झालं हा प्रश्न. ओके जेव्हा मोटर कुठलं नॉर्मली एक्साइटेड हा तुम्ही विचार केला का जनरेटरचे बी कॅरेक्टरिस्टिक सेम आहे ह्याचे पण कॅरेक्टरिस्टिक्स फक्त लोड बदललेत. काय बदलल्यात? लोड मध्ये चेंज होतो. जेव्हा नॉर्मली एक्साइटेशन पासून एक्साइटेशन वाढवलं एक्साइटेशन कोणता लोड म्हणून काम करेल? कोणता? एक्साइटेशनचं नाव पॉवर फॅक्टर कमी होतोय का जास्त? करंट कळतंय का? सगळं सगळं. जेव्हा ओव्हर एक्साइटेशन कडनं मागं एक्साइटेशन कमी केलं काय केलं? एक्साइटेशन पासून एक्साइटेशन पासून ओव्हर एक्साइटेशन पासून एक्साइटेशन काय? करंट काय होतोय? पॉवर फॅक्टर कळतंय का? नॉर्मली एक्साइटेशन पासून एक्साइटेशन काय केलं? कमी केलं. करंट पॉवर फॅक्टर झालं. दॅट्स इट. ओके कळालं रीड करायला? सेम आहे फक्त इथं काय होतं रे तिकडं इंडक्टर होता इकडं मोटर मध्ये काय झाला इकडं? दॅट्स इट. काहीच बदललेलं नाही. काय समजलं का? गेलं का? चलो बॉईज वी विल कंक्लूड द सिंक्रोनस. थँक्यू बॉईज. लव्ह यू बॉईज.